मंडळी, आयुष्याचं गणित सोडवताना दुःखाला वजा करून आनंदाची बेरीज करण्यासाठी घेऊन आलो आहे हास्याचं समीकरण, अर्थात घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, एका तरुणानं एका मुलीला पटवून तिला प्रपोज करण्याचा प्लॅन बनवला आहे. अर्थात खरा प्लॅन तर तुम्हाला हसवण्याचा आहे. त्यासाठी तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, सभ्य सुसंस्कृत आणि अत्यंत हुशार अभिनेता निमेश कुलकर्णी, आणि कॉमेडीतला एव्हरग्रीन भिडू भूषण कडू. खूप नर्वस फील होत आहे मला, पण तेवढाच एक्सायटेड आहे मी. आणि एक्सायटेड असण्याला सई सोडून अजून एक कारण आहे. आज ॲक्च्युली माझ्या एरियात शिवाली म्हणून एक मुलगी राहते आणि ती मला खूप आवडते आणि तिलाही मी आवडतो असं मला वाटतं आत्ता तरी. त्याच्यामुळे मी ऑफिशियली आज तिला प्रपोज करणार आहे आणि तीसुद्धा मला होच म्हणेल, नाही का? म्हणजे मला कोण नाही म्हणू शकतं, असं काय माझ्यात नाही म्हणण्यासारखं. म्हणजे मी सरांना देखील दरवेळी म्हणतो, सर मला बुधवार गुरुवार घ्या ना प्लीज. सर म्हणतात हो हो घेणार, हो हो, ते नाही म्हणत नाही, हो म्हणतात. पण आता ती रिस्क इथे नको नाहीची, म्हणून मग मी ना एक माहोल बनवून ठेवणार आहे, एक प्लॅन करून ठेवला आहे मी मस्त असा. फक्त तो प्लॅन कुठे राहिला हे मी शोधतोय. हे प्लॅन प्लॅन काय कुठं चालला आणि काय करतो तो तू एवढं वेळ? ते वरण भात निर्मिती. तुला वातावरण निर्मिती म्हणायचं आहे का? हा तेच ते. अरे तू ना उगाच हे नको करत बसू, मी जेवढं सांगितलंय तेवढंच कर ना. तुला कळलं ना, लक्षात आलं ना काय करायचं ते? आता ती शिवाली येईल, मग आम्ही दोघं उभे असू, तू पटकन यायचं तिला छेडायचं, मग मी तुला मारेन आणि ती माझ्यावर इम्प्रेस होईल. डन. अरे या लॉकडाऊनच्या मंदीच्या काळात काय काय करायला लागते यार माणसाला. म्हणजे सचिंदर एक गोष्ट लक्षात ठेव, जरा हिसाबात मारायचा, 2000 देतोयस तर 2000 मारायचा, हा जेवढं पेमेंट तेवढीच मुवमेंट. अरे असं काय करतो, माझी हिम्मत आहे का तुला मारायची? फक्त ना तू पण मला तिच्या समोर छचुंदर वगैरे बोलू नको प्लीज. हा ते ठीक आहे, चला लक्षात आहे सगळं. चल 2000 रुपये ढिले कर, चल पटकन. हा देतो ना बाबा. आहेत यार काय 2000 रुपयासाठी कुठल्या कुठल्या लुक्क्या लोकांचा मार खाऊन घ्यायला लागणार आहे. पण तू नक्की मार खाणार ना, पळून बिळून नाही ना जाणार. हे बघ, हे पप्पू टोटक्याचा शब्द आहे, कळलं ना? आपण आपल्या जबानला जागतो. टेन्शन घेऊ नको, आपण बेईमानाचे धंदा पण आहे ना, एकदम इमानदारीत करतो. हा आई शपथ, हेच ऐकायचं होतं मला. बस बस ती मला दिसले. हे तुला लांबजा, तू लांबजा, ती येते. हाय शिवाली. हाय निशिम. निशिम नाही अगं, निमिष. सॉरी सॉरी. कशी आहेस तू? मी मस्त, तू कसा आहेस? आई शपथ, मी पण मजेत आहे. बाकी नेहमीसारखीच खूप छान दिसतेस तू. थँक्यू. तू सुद्धा नेहमीसारखाच विस्कटलेला दिसतोयस. हा ते केस जरा विंचरायचे राहिले माझे, पण ठीक आहे. शिवाली तू घाबरू नको. हा शिवाली तू अजिबात घाबरू नको, म्हणजे हा टपोरी असला ना तरी मी आहे तुझ्यासोबत आणि तू माझ्या बरोबर एकदम सेफ आहेस, कळलं ना? हा ए जाने मन, चल आती क्या? हाँ चल ना आती है, किधर जाने का है? आता काय संपलं स्किट, पुढे काय? एक मिनिट. ए क्या रे, आती है क्या? आती है. हा जाने मन किसको बोला रे तू? ए निशिम इकडे. निमिष ना गप्पस रे, किती गोड बोलतोय तो. तू थांब जरा. एक्सक्यूज मी, तुम्ही ते परत हाक माराल का? मला आत्ता जशी हाक मारली ना प्लीज, तशीच हाक मारा ना प्लीज. ए जाने मन काटा.
अगं शिवाली, तो अनोळखी मुलगा आहे, तो जानेमन म्हटल्यावर काटा कसा येईल अंगावर तुझ्या? किती गोड बोलतोय, तुम्ही अजून काहीतरी बोलू शकाल प्लीज? अगं ए गुलबदन, ओई मा, तुम तो मुझे मार ही डालोगे. काय मारी डालोगे? वेडीस का तू? थांब जरा, दो वाटू दे, चाल थांब. ए भाई भाई, तू कल्टी मार. ए बलतीकडे चाललंय कुठेतरी, तू कल्टी मार भाई. चालू दे ना, चांगलं चाललंय यार. काय चांगलं चाललंय यार, तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे आयुष्यात पहिल्यांदा कुठली तरी सुंदर मुलगी आपल्याकडे बघून हसली आहे, तिने तारीफ केली आपली, तुला काय प्रॉब्लेम? अरे पण ते ठरलंच नव्हतं ना, तिने माझी तारीफ केली पाहिजे, ती माझ्यामुळे इम्प्रेस झाली पाहिजे, हे ठरलेलं आपलं. अरे पण बऱ्याच वेळेला ठरलेल्या गोष्टी होतात काय स्किट मध्ये? एक्सक्यूज मी, तुमचं झालंय का बडबड करून? एक्सक्यूज मी, हॅलो. ते तुमचं नाव काय आहे? पप्पू टोटक्या. ओ माय गॉड, कॅन यू से इट अगेन? पप्पू टोटक्या. पप्पू टोटक्या. नाही टोटक्या, टोटक्या, टोटक्या. वाव टोटक्या जी, तुम्ही काय करता? मी सगळं काय करतो. म्हणजे आपण सगळं काय करतो? घुसतो, घुसवतो, पळतो, पळवतो, उचलतो, गप्प बसतो, थोडा वेळ गप्प पण बसतो. तू काय चाललंय तुझं? टोटक्या, टोटक्या, तू सगळं करतोस? येस टोटक्या, आय लव्ह यू, विल यू मॅरी मी? नुसतं नाव ऐकून तू त्याला विल यू मॅरी मी म्हणतेस? शिवाली तुला कळतंय का तू काय करतेस? हे असं चालणार आहे का तुला? तू चिंदी आहे ग, चिंदी आहे तू. हे बघ, मी चिंदीच नवरा शोधत होते. चिंदी नवरा का? अरे बाबा, आधी चांगला नवरा करून मग तो चिंदी आहे असं समजण्यापेक्षा आधीच चिंदी नवरा केलेला बरा नाही? तू आपल्याशी असं प्रेमाने बोलली ऐकून आपला दिल एकदम गार्डन गार्डन झाला. तुझं नाव शिलावी. नाव नाही घेता येते तुझ, आणि लग्न करायचंय तुला. शिलावी म्हणाला तुला, शिलावी. हे बघ निशिम, तो मला शिवाली बोलेल किंवा शिलावी बोलेल, तू आमच्या मध्ये आग लावी लावी करू नकोस. हे बघ, तू तू बाजूला हो रे निशिम. एक्सक्यूज मी, तुम्ही अजून काहीतरी बोलाल, प्रेमळ, रोमॅन्टिक, काही चालेल मला. थोडी लांब तुला, तुला बघून आपण हल्लो, तू माझी छमक छल्लो. किती गोड बोलता, बघा स्वतःकडे, एवढी डॅशिंग पर्सनॅलिटी. डॅशिंग? हो, छमक छल्लो गोड वाटत आणि तुला ही डॅशिंग पर्सनॅलिटी आहे? अगं बेवडा आहे तो, बेवडा एक नंबरचा. रोज दारू ढोसतो तो, पीत नाही, ढोसतो. नाही नाही असं नसणार. काय असं नसणार म्हणजे विचार त्याला. काय रे बेवड्या, सांग तिला. एक मिनिट टोटक्या, तू बेवडा आहेस? टोटक्या, बेवडाईस, 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 बेवडाईस. काय हे टोटक्या, तू काय करतेस? तू शू, मला तू सांग, तू बेवडाईस? गौर से देखो मेरी इन आंखों में. ओ माय गॉड, क्या इनमें तुम्हें प्यार नजर नहीं आता? बाबूजी ने कहा घर छोड़ दो, शिवाली ने कहा शराब छोड़ दो, सोड़ ली, आज पासून सोड़ ली, दारू सोड़ ली. अग दारू सोड़ली बोलून चकना सोड़ला यानी असरावला इथे. हा म्हणजे ते गुत्त्यावर पण तसाच असतो ना. कसा असतो रे, कसा असतो? ते आधी दारू मागवली की ती येईपर्यंत तो चकना आणून ठेवतो ना, म्हणून आधी चकना आपण काढला. ठीक आहे शिवाली, सोडली, आपण तुझ्यासाठी आजपासून दारू सोडली. सोडली पक्का, घे घे, सोडली घे. आजपासून आपण दारूला स्पर्श नाही करणार, ही घे सोडली घे. नाहीच पाहिजे दारू, आपण आजपासून पिणारच नाही, सवालच नाही, घे सोडली घे. कळलं काय?
सोडली म्हटल्यावर सोडली बघतो काय हे घे सोडली. हात काय? अरे आपण पाय पण नाही लावणार. हे घे हे घे सोडली घे सोडली. आपण गुत्त्यामध्ये पाय टाकणार पण नाही. हे घे सोडली घे घे सोडली सोडली आपण सोडली. नाही पिणार आपण खरंच सोडली बोललो ना आता. ही घे सोडली घे. आता वाईन शॉप उघडला यांनी इथे जवळ जवळ. हा हा टोटक्या आय कांट बिलीव की तू माझ्यासाठी दारू सोडलीस. शिवाली चुकतोय. आय कांट बिलीव की तू माझ्यासाठी दारू सोडलीस. चुकतोय. आय कांट बिलीव की तू माझ्यासाठी दारू सोडली. व्हेरिएशन नाही माणूस चुकतोय. तो मुलगा चुकतोय तुझा. इथे बघ मी हे गतो तुझ्यासाठी. एक बात झालं तू इकडे काय रे काय प्रॉब्लेम आहे तुझा? तू मला इथे आल्यावर बोललेला पप्पू टोटक्या की जबान एक बार दी तो दी फिरणार नाही इमानदार आणि आता तू हे सगळं करतोयस. मग मी मारणार होतो ना तुला त्याच काय? आपण जबानचं पक्क आहे. मी मार खाणार. खरंच भाई मार मला मार मला भाई. नंतर मला मारायचं नाही. 2000 घेतले. मार मला भाई. आपण जबानचा पक्का आहे पप्पू टोटक्या जबानचा पक्का आहे. मार मला. मारू तर दे ना. मार तू मार. ए शिवाली हा हा डॅशिंग वाटतो ना तुला? हो. आता बघ तुझ्या डॅशिंगला कसा कुत्र्यासारखा मारतो तुझ्या समोर. शक्य नाहीये. शक्य नाहीये. नाहीये. बघ आता मी काय करतो ते इथे रे. इकडे कोण आहे आता? डॅशिंग कोण आहे? हा टोटक्या. टोटक्या टोटक्या काय झालं रे तुला? टोटक्या काय झालं? अग काय नाही टोटक्याचा तुटक्या झालाय. टोटक्या ऐक ऐक शिलाई ऐक शिलाई शिलाई माझी उसवली आहे म्हणून बाकी काय. माझ्याकडे बघ तू माझ्यासाठी मार खाल्लास. तू तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे. ए टोटक्या मी पण वचन देते माझ्या कवटीचा शेवटचा टक आवाज येईपर्यंत आपण तुझ्यावर प्रेम करणार. टोटक्या टोटक्या मी काय करू टोटक्या? ऐक ना शिवली अग ओणू शिवाली उठ ना टोटक्या उठ टोटक्या उठ. शिलावी शिलावी मी तुला नवीन ओंडी शिलावी म्हणून तू तुझी ओंडी फाडलीस. ठीक शिलावी तुझ्यासाठी तुझ्या प्रेमाखातर आता तू बघ या या पप्पू टोटक्याचा डॅशिंग पण्णा बघ. अब देख मेरा डॅशिंग पणा. ठरवायचं झालं. अरे आपलं ठरलं होतं ना. ठीक आहे तुझे 2000 रुपये घेतले होते ना आपण. आता तुला सूद समेत वापस करणार. म्हणजे 2000 आपला मार खाऊन झालेला आहे. आता तुझा टाइम. कम ऑन टोटक्या. अरे ऐक ना बस. कम ऑन टोटक्या. मला लागतंय करत. अरे ऐक शिवाली तू माझी नाही ना तर तू कोणाचीच नाही. कळलं ना? आता बघ मी काय करतो ते. काय तू आता बघ मी तुझ्या बरोबर काय. मध्ये यायचं नाही आमच्या बाजूला. मी काय बाजूला हो आता आमच्या मध्ये यायचं नाही. आमचा प्रश्न आहे कळलं ना? बाजूला. अरे पण मी पण आहे ना स्किट मध्ये. एवढा वेळ केलास ना ते बास आहे. चल आम्ही रातचा आकडा काय रे? निमिष नाही
निमेश नाही. गेलीस आता. नाही 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 निमेश नाही. गेलीस आता. निमेश हे बघ. शिवाली तू बघ आता मी काय करतो ते. निमेश आता बघ मी कोणाला बोलावतो ते. शिवाली हे खरं आहे. आता गेलीस. गेलीस नाही. शिवालीच्या पप्पा. टोटक्या पप्पा ना बोलवतोय. शिवालीच्या पप्पा. शिवालीच्या पप्पा. बघा बघा स्वतःची मुलगी याच्या सोबत फिरते ते बघा स्वतःच्या डोळ्यांनी. थांबा होतय पूर्ण. हा हा याच्या बरोबर लग्न करणार कोण आहे म्हणते. हा टपोरी गुंड आहे टुक्कार. हा गुंड आहे. हो भिशुम तसा गुंड आहे तो. भिशुमवाला बी भिशुमवाला गुंड आहे तो. शिवाली ही हिम्मत तुझी. ही तुझी हिम्मत. बाबा मी तुम्हाला सांगणार सगळं सांगणार सगळं. ही हिची हिम्मत आहे. हो सासरी बुवा जरा समजीवाडी मध्ये घ्या ना. समजीवाडी निगडे वेडे. ते वाक्य मला माहित नाही. वाक्य महत्वाचं नाही. उरडा तुम्ही. ते बरोबर चाललंय गोल. इनफ. आता मी ठरवणार माझ्या मुलीचा हात कुठल्या मुलाने पकडायचा ते. गुंड्या नाव काय तुझं. पप्पू टोटक्या. अरे बापरे. हाय परत सांग. पप्पू टोटक्या. अरे बापरे क्या बात आहे. समीर चौगले तर जावई कोण तर पप्पू टोटक्या. अरे बापरे आवडलेलं मला आवडलेलं आहे. क्या बात आहे. गुड गुड. जावई क्रायटेरिया आहे. जावई पसंत करण्याचा हा क्रायटेरिया आहे पप्पू टोटक्या. अहो त्याची भाषा ऐका एकदा. मग अशी काय म्हणाला माहितीये का शिवालीला. छम्मक छल्लो म्हणाला. माय गॉड. एका शब्दामध्ये दोन छ असणारा एकच शब्द ऐकला मी आयुष्यात. छम्मक छल्लो क्या बात आहे. छ छ क्या बात आहे. का स्वतःबद्दल छछोर ना ऐकलं कधी. छछोर एकदमच जुना आहे यार. अनेक वेळा ऐकलेलं आहे. सासरे बुवा मग त्या रेटने तर छमछम पण आहे ना. क्या बात आहे. क्या बात आहे. छम छम छ दोनदा आणि कॉम्प्लिमेंटरी म पण दोनदा. क्या बात आहे. आवडलेला जावई आवडलेला. चला पाय पड पाय पड पाय पड. हा अरे तुम्ही कशाला पडत हे घेतोय सगळं. चला आता तुमच्या हनीमूनची तयारी करायची आपल्याला. हनीमूनला सगळं लागेल. वा 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 सुपर हिट. बघा हास्यरसी कशी दाद देत आहेत. सई पप्पू टोटके हास्यतत्रेत पाहिजेत. फार सुंदर कॅरेक्टर उभं केलंस भूषण. अतिशय सुंदर म्हणजे तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं इतका तू कॅप्टिवेटिव्ह होतास. निमिष आउटस्टँडिंग. तुझं काम तू नेहमी चोखपणे करतोस. आज पण केलंस. आय होप तुला नेक्स्ट टाईम मुलगी तुला मिळेल. शिवाली तुझ्या वेडेपणाच्या मी दिवसेंदिवस प्रेमात पडत चालली आहे आणि ते प्रेम वाढत चाललं आहे माझं आणि ते वाढतच राहील असं मला क्लिअर साइन्स दिसतात प्रत्येक परफॉर्मन्स गणित. बाबा तुम्ही आलात आणि रंजक वाढली परफॉर्मन्सची. हडकर आणि कंपनी आउटस्टँडिंग बॅकग्राऊंड स्कोर. फार मजा आली. फार सुंदर सिनेमॅटिक एक्सपिरियन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा वंडरफुल. मला खूप खूप मला असं वाटतं की तुम्हाला तिघांनाही तिथे येऊन मिठी मारावी. घट्ट मिठी मारावी. कडकडी मिठी मारावी. पण मी नाही येणार. करोनामुळे नाही. जेवढं पेमेंट तेवढीच मुवमेंट. मजा आली. खूप मजा आली. भूषण या स्किटमध्ये एक थोडंसं रूपक मेटॅफर ज्याला आपण म्हणतो तसं होतं की तुझ्यात खूप काही भरलेलं आहे जागोजागच्या खिशात. ते हळूहळू तू बाहेर काढतोस. आणि असा एक फुल खंबा परफॉर्मन्स तुझा अजून व्हायचा आहे. पण लवकरच तू तर हातभर हातखंब्याचा परफॉर्मन्स देशीलच याची मला गॅरंटी आहे. मजा आली. खूप अफलातून कॅरेक्टर. शिवाली वंडरफुल. सई म्हणाली ते तंतोतंत माझे शब्द आहेत की तुझा मॅडनेस दिवसेंदिवस प्रेमात पडण्यासारखा वाढत चालला आहे आणि त्याची मजा येते. फार मजा येते. सो ऑल द बेस्ट. मजा आली. खूप मजा आली. पुण्या
बाहेरच्या कात्रची विनयशील अभिनेत्री प्रियदर्शनी आणि विदर्भाचा बाउन्सर आनंद प्रभू आलेत मॅडनेसचं माहेरघर असणाऱ्या समीर चौघुल्यांच्या घरी. बघूया तिथे त्यांचं कसं स्वागत होत आहे ते. त्या दरवाजाला एवढं मोठं कुलूप दिसून आलं तेव्हा बापानं आतून दरवाजा उघडला होता कधी. उगम आहे बापाला बोलायची काय गरज नाही, सारखा सारखा बाप काढू नका. ताईचा फोन पण नाही लागत आहे. याईच्या खानदानीत तर कोणाचा फोनच लागत नाही, बेकार. खानदानाला कशाला बोलून राहिले, असं कोणतं मोठं खानदान आहे तेवाल, हलकड खानदानातली आहे तू. हलकड कोण म्हणून राहिले माझ्या खानदानाला. अग माझी सवय आहे ते हलकड म्हणायची, माहित नाही का तुले. Excuse me, I just heard a word, halkat, over here. Can I just help you in any other way, please? हे कोम हलकट मध्ये इंग्लिश बोलून आला. त्यांना कशाला हलकट म्हणताय आता. माझी सवय आहे ते हलकट म्हणायची, तुला म्हणलं ना माझी हलकट सवय आहे ते हलकट म्हणायची. नाही नाही तसं नाही आहे, मी जस्ट ओळखना पळक जस्ट मी तुमच्याकडे आलो आणि मला ते हलकट म्हणाले, हरकत नाही. आपण कोण आहात बाय द वे? अहो इथं राहतात ना नंदिनी उकिडवे, तुमचे शेजारी. नाही मी त्यांना दारातून कधी उकिडवे वगैरे असं कधीच काही बघितलं नाही आहे, म्हणजे मला माहिती नाही ते क्या काय आहेत त्या. असंच पाहिजे इच्छा येईले हा, किती हलकड आडनाव आहे बघा हिचं. उकिडवे आडनाव राहते कधी ते आता हिचं केवढं हलकड आडनाव आहे. वाबरे वा मस्त जोक मारला वा, आवडला मला. ऐका तुम्ही चार चौघात माझ्या ताईला बोलू नका, सारखं सारखं उगम कपासा तुम्ही. अरे काय नाव, सॉरी. तर त्या राहतात ना नंदिनी उकिडवे, त्यांची मी लहान बहीण आहे मनाली डोई फोडे. अच्छा, अरे वा वा वा. आणि हे आमचे हसबंड आहेत आनंदराव डोई फोडे. अरे वा डोई फोडे का, अरे वा 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 वा. वेगळंच आहे आडनाव त्यांचं, अगदी एकदम असंच पंच आहे त्या आडनावामध्ये. तुमच्या कोण राहतात इकडे त्या, अशा कोण असतात इकडे उकिडवे ताई? तर त्या उकिडवे ज्या आहेत ना त्या ताई गेल्या असतील खाली, 15 मिनिटात येतील, तोपर्यंत माझ्या घरी बसा तुम्ही. खरंच बसा, आम्ही थांबतो इथं. अहो नाही खरंच सांगतो तुम्हाला, आत बसा ना. नको ग तुम्हाला त्रास होईल. त्रास नाही गरज आहे, अजून इथेच आहात, आत आहेस की. तुम्ही कळत कसं नाहीये, चार पानं अशी दिसतायत मला ना. सागवानाचं दिसून नाही राहिले, हलकट क्वालिटीचं लाकूड वापरलं वाटतं इथं. हो जरा स्वस्तच क्वालिटी आहे या बिल्डिंग मध्ये ना, सगळ्यांच्या घरा एकच डोर फ्रेम, एकच सोफा, एकच खिडकी, एकच असे पडदे आहेत, सगळीकडे तसंच आहे. आमचे जे मूळ आहेत ना MHJ बिल्डर्स, त्यांनी जे पहिल्या दिवशी दिले तेच आहे, त्यात काही बदल नाहीये, सगळ्यांच्या इकडे तेच आहे. तुम्ही कुठलंही स्किट बघा, कुठलंही घर बघा तुम्ही. हा हा, मग आम्ही काय करतो, आम्ही आम्हाला जेवढे जमतील तेवढे जुजुबी आम्हाला जेवढे जमतील तेवढे जुजबी चेंजेस आम्ही आमचे करतो. आता माझी डोरबेल अशी मी लावून घेतलेली आहे, ते करतो. पण काय आहे मुळात अपार्टमेंटचं नाव काय आहे, नवा हंगाम, पण तेच आहे सगळं, काही चेंज नाही, तेच आहे, काही हे नाही. थोडी लाइटिंग विटिंग चेंज केलेली आहे पण तेच आहे, तेच काही चेंज नाही आहे. किती काही म्हणा, किती बेरिंग घ्या काही करा, तेच आहे. नाही पण छान आहे, थँक्यू. म्हणजे तुम्ही एवढं घरात घेतलं आम्हाला. अरे त्यात काय, शेजार धर्म पाळतो मी वहिनी. नाही म्हणजे आजकालच्या जगात एवढं कुठे, जगाच्या गोष्टी काय फापलून आली. हा तुझ्या बहिणीचा इथं फोन लागत नाहीये, एवढा लांबून इथं आलो, कुठं काय झाली तुझी बहीण? एवढं होतं तर मग उतरायचं होतं तुमच्या चुलत बहिणीकडं भांडूपच्या चाळीत. इथं कशाला आले माझ्या बहिणीच्या प्रशस्त फ्लॅट मध्ये? तुझ्या बहिणीच्या फ्लॅटले प्रशस्त म्हणणं म्हणजे तुले दिव्या भारती म्हणण्यासारखं आहे. काय बोलले मंगाजी भाऊ, या बिल्डिंग मधले सगळे फ्लॅट असे हलकट आहे. आता याच माणसाचा फ्लॅट पाहि तू, पाय किती गंदा फटक आहे. कुठला शब्द वापरला?
गंदा फटक आहे आपला. नाही कळला मला तो शब्द. नाही कळला त्याचा अर्थ. नाही कळला पण हा हा फ्लॅट चांगला आहे माझा. हा फ्लॅट बरा आहे माझा. थांबा तुम्ही भाऊ, गंदा फटक आहे फ्लॅट. मग कशाला आले तर राहिला तुम्ही? मी काय लिहितो तुझ्या ताईकडे राहिले. हा तू ताई फोन करते ना मले. मी आहे ना आमदार निवासात राहतो. तिथं माझ्या मंत्रालयात काम राहते. आमदार निवासात राहिलं, मंत्रालयातलं काम झालं का घरी जायचं. पण याच्या ताईच्या पोरीले नोकरी पाहिजे ना तिथं मंत्रालयात, म्हणून मला फोन करते. यानं भाऊजी घरी राहिले, यानं भाऊजी घरी राहिले, म्हणून इथे राहिले तुम्ही. नाही तर काय लिहितो मी? उगा माझ्या बहिणीला बोलू नका. आहेस तुझी बहीण तशी. एक तर तुझी बहीण तशी आणि त्या बहिणीचा नवरा मुंगूस तोंड्या, तो बी तसाच. कशाला मुंगूस तोंड्या बोलायला? आहेस तो मुंगूस तोंड्या. काय हो भाऊ, हा हा, तुम्ही पाहिला का तुमच्या शेजारी राहायचे तू मुंगूस तोंड्या असं पाहिला? एकदा दोनदा बघितला होता मी. असं आहे ना, तोंड निंबुळतो तो बघितल्यावर हसू व्हायत. तुम्हाला लाज नाही वाटत का माझ्या साडली मुंगूस तोंड्या म्हणता तू? तुम्ही बोलला आता तुम्हाला लाज नाही वाटत का? नाही साडू कोणाचा होय तो? मी हो का साडू आहे तो? बरोबर माझ्या नातेवाईक आहे ना. मी काय बी म्हणी आमचा नातेवाईक आहे आम्ही काय बी. तुम्ही कसं काय म्हणू शकता मुंगूस तोंड्या? नाही ना कसं काय मुंगूस तोंड्या म्हणलं साडू आहे तो. अरे पण केलंय मुंगूस. माफी मांगा तुम्ही. माफी मांगा माई. माफी मांगा माई. मुंगूस तोंडल्या म्हणलं का नाही तुम्ही? अरे म्हणलं का नाही मुंगूस तोंडल्या? बरोबर आहे. माफी मांगा माई. अरे ते माफी मागा मागचा स्किट आहे. पुढे ये जरा. हे वेगळं स्किट आहे. माफी मागा माफी बघा तिकडेच आहे अजून तो. मग पाणी आणा माझ्यासाठी. नाही पाणी आणतो मी. पण ह्यांना सांगा बॅक ऑफ द माइंड हे घर माझं आहे एवढं फक्त सांगून ठेवा मी येईपर्यंत. बाकी काय नाही. हा मी पाणी आणतो जरा. पाणी आणतो ना पाणी. काही प्रॉब्लेम नाही वहिनी. खरंच सांगतो मी आणतो ना पाणी. बाप रे बाप. काय एवढा हलकड चेहऱ्याचा माणूस आहे. अरे हलकड नाही तो. चेहरा पाहिला हलका. खोकल्याचा क्ल्यू आलो मी. हा डोलणारा नागोबा जर काढला तर मी हे ठेवेन इकडे. खाली करा की पाय. घ्या पाणी प्या. पाणी घ्या घ्या. थँक्यू. नाही अरे एवढं काय. तुमच्या मिसेस आतमध्ये आहेत का? नाही नाही मी एकटाच असतो इकडे. वाटलंच मले. याचा चेहराच बायको पळून गेला वाणी आहे. माझा चेहरा बायको पळून गेल्यासारखा असं कसं असेल? एखादा तर चेहरा बायको पळून गेल्यासारखा कसं असेल? हो ऐका, माझं लग्न झालेलं नाहीये. मी ब्रह्मचारी आहे. आयता ब्रह्मचारी. मुलगीच मिळाली नसून येले. नाही एक मिनिट, मुलगी का नाही मिळणार मला? अरे तुझ्या टकलं पाहिलं का तुला केवढा आहे तुले? अरे हे दिलं ना मी, ते पाणी दिलं ना यांना. डायरेक्ट मला हे म्हणाले टकलं म्हणाले ते. हे एक मिनिट, तुम्ही असं करू नका. या जगात अनेक टकले आहेत, त्यांना बायका आहेत. अरे पण तुझ्या टकलं पाहिजे किती हलकड आहे तर. अरे टक्कल कसं हलकट असेल? टक्कल कसं हलकट असेल? अरे डायरेक्ट टक्कल बोलावलं. नाही असं प्लीज बोलू नका यार. काय रिॲक्ट हवं ते मला कळत नाही. अरे मी फार निग्रहाने ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे. निग्रह गिग्रह टापा हानून आणा. हा बेकार माणूस आहे. आता इकडे उभा आहे ना मी, तिकडे काय बघतो तू? माझ्याकडे बघून बोला ना तुम्ही यार. अहो बोला, तुमचं वाक्य आहे बोला. मग हा काय टिंगी हाणून आणा? एक मिनिट, मी कुठे टिंगी मारली? मग हा वर तोंड करून कसा म्हणून आला? मी ब्रह्मचारी आहे, मी ब्रह्मचारी आहे म्हणून. हा मग म्हणजे आम्ही लग्न केलं आम्ही पागल आहो का? आम्हाला नाही वाचा का ब्रह्मचारी? पण आमच्याकडे अशी हलकड जबाबदारी आहे. तुले जबाबदारीच घ्यायची नाही ना बे. मला तुले जबाबदारीच घ्यायची नाही. याले नुसतं झिम्मू चुकू करायला पाहिजे. झिम्मू चुकू करायचं म्हणजे मजा मस्ती करायला पाहिजे. तुले जबाबदारीच घ्यायची नाही. अरे मी कुठे मजा मस्ती केली? मजा मस्ती केली मी? मजा मस्ती केली का? अरे बोला ना, तुमचं वाक्य बोला. मला सांगा तुम्ही केलं का यांच्याशी लग्न? थोबड बघा. अरे मी काय करीन, मी पुरुष आहे. आयुष्य बरोबर ना, आळशीच माणूस आहे हा. 8-8 दिवस आंघोळ करत नाही.
फक्त विदर्भात पाणी प्यायला मिळत नाही, आंघोळीची गोष्ट करून आली आहे बाई, केवढी हलकड बाई आहे. आयुष्यभर हालच होत राहिले माझे यांच्या घरी. तिचे तू हे हाल झाले या बाईनं, माये हाल केले या बाईनं. तुम्हाला सांगतो माये हाल केले या बाईनं. हो बरोबर आहे, बरोबर. तुम्हाला सांगतो एक दिवस या बाईमुळे काय झालं, माझ्या आजोबाच्या घशात लाडू अडकला होता. लाडू अडकला होता. हिनं काय हिनं काय केलं होतं माहिती आहे का, माझ्या आजोबाले 3-3 लाडू खायचा आग्रह केला. माझ्या आजोबा काय म्हणे, मन नको लाडू, मन नको लाडू. पण हिनं 3-3 लाडू माझ्या आजोबाच्या घशात कोंबले असं बोट घेतलं आणि त्याच्यावरशी मुक्ती मारली. आजोबाचे घशात म्हणजे लाडू. माझ्या आजी सोबत काय केलं ह्यांनी माहितीये का सांगू का? माझी आजी बर का रुखवतात अशी बसली होती शेजारी, रुखवताच्या शांतपणे बसली होती. ह्यांच्याकडची माणसं आली आणि तिला रुखवताचं सामान समजून गोणात भरून घेऊन गेली. आजीला गोंटाने म्हणून घेऊन गेलो. नाही त्याचं काय झालं माहित आहे का, थोडं आमचं कन्फ्युजन झालं. यायनं रुखवण त्याच्या बाजूला आहे, ते म्हातारी बसवली होती. आम्हाला वाटलं साखरेची म्हातारी आहे. रुखवतातलाच आयटम वाटला आम्हाला. आम्ही गुणीत भरला घेऊन गेलो घरी. काय बोलताय, जिवंत म्हातारीला बसवतील का रुखवतात? काय पण बोलताय, अक्कल नसल्यासारखं. अक्कल आहे का यांच्या माणसानं? तर काही अक्कल नाही अजिबात. माई अक्कल काढून आली तू. हा माई अक्कल काढून आली तू. काढते मी तुमची अक्कल. या उकुरडे फुंकणाऱ्या माणसासमोर माई अक्कल काढून आली तू. अरे मी कुठे उकरडे फुंकला यार? माझ्या माझ्या घरात मी उकरडे फुंकला का मी? अरे काय बोलतो यार, माफी मांगा यांची, माफी मांगा आताच्या आता. मी दरीतनी जीव देईन पण या उंदीर तोंड्याची माफी नाही मागणार. अरे यार माझा तोंड उंदरासारखा असं असं फिरतो मी रोज. असा चाललो का मी तुमच्यासमोर आता? उंदीर कसा बोलतो हा? अरे बोला ना यार, वाक्य आहे तुमचं, बोला ना. यावेळी तुमचं वाक्य. अरे यार माझं काही चुकलेलं नाही. सांग, तुमचंच चुकलेलं आहे हो. समजा तुमचंच चुकलेलं आहे. तुमच्यामुळं माई बायको माझ्या रावात सोडून बोलून राहिली. मला माहित आहे तू या दिल आलाय याच्यावर. दिल काय पण बोलू नका. काय पण नाही बोलून राहिलो मी, तू या दिलच आलाय त्याच्यावर. मग जाय त्याच्या संगत आहे कायमची. मी तसं राहणार आहे, मी तेच करणार आहे आता. कळलं का, तुमचा माझा संबंध संपला आता. आता जर का तुमची नांगी ठेचली नाही ना, नावाची मनाली नाही मी. या बुळ्यामुळं माझ्या बायको मध्ये भांडण झाले. माझ्या बायकोचे भांडण झाले. अरे पण बरोबर आहे, भांडण झाले का नाही आमच्या? मांग भर बच्चा, ऐसा नहीं करते. अरे न जर का तिले बोर्ड भी लावला ना बाबू, तुले आडवा उभा चिरतो मी. मांग बर आता चाहता बच्चे के एज का है तुले आडवा उभा चिरतो मी. अरे अरे मी काय करू यार, माझ्यावर काय करू? ऐकत नाही, मीच भरते तुझी. मग याले कुठं लग्न म्हणत असते का? यालाच लग्न म्हणते आता, असंच होतंय. मग याले लग्न म्हणते तर हे घे, माया बी लग्न झालं याच्या संघ घे आता. आजपासून माई पाहिजे तुम्ही, हे घे. तुम्ही माझा नवरा आहे. अरे यार तुम्ही काय केलं तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात? तुम्ही मला तुमचा नवरा आणि तुम्ही बायको केलं हे काय? अरे हे असं करू नका. आपल्या घरात ना या परपुरुषाला बाहेर काढा. नवरा ना तुम्ही, तुमचा पुरुषार्थ दाखवायला बाहेर काढा. ए समीरा, समीरा इले बाहेर काढ. आत्ताच्या आत्ता घरातून ऐका, हे यांना बाहेर काढा तुम्ही. माझी माझा प्रॉब्लेम झालेला, मी तुझ्या घरात जाणा. तुम्ही जाणा, उडी मारू ना दडीत. मला नाही राहायचं या घरात. तुम्ही दोघेच राहा, मला नाही राहायचं या घरात. आता हलकड बाई हो तू, चांगल्या माणसाने घराबाहेर काढलं तू ना. तुम्ही एवढं हलकट हलकट म्हणून राहिले, कशाला राहिलो इथं? अरे पण चांगला माणूस होता, कायले बाहेर काढलं? तुझ्यामुळेच गेला तो. तुम्ही एवढं हलकट बोलता तुमच्या तोंडाला काय? अरे माय सवय ते हलकट बोलायची. एकदम हलकट, आय मीन एकदम भारी परफॉर्मन्स होता. मजा आली सई, काय म्हणशील? फारच मजा आली.
प्रियदर्शनी फार सुंदर. लास्ट टाइम तू जे कॅरेक्टर केलं होतंस त्याच्यात आणि ह्याच्यात जमीन आसमानचा फरक होता आणि दोन्ही कॅरेक्टर्स तू लीलया पार पाडलीस, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. आनंद, मला तुझा आवाज भयंकर आवडतो, तू तुझा आवाज खूप छान प्रकारे वापरतोस. समीरदा अमेझिंग, मला ते खूप आवडलं. आता तुमचं वाक्य आहे, बोला. ते खूप आवडलं, खूप मस्त मजा आली. प्रसादा, वंडरफुल, मजा आली. समय काही क्षणी तर मला कळलंच नाही की ऍक्च्युअली स्किटमधलं बोलतोयस का खरंच बोलतोयस. की तुझं वाक्य आहे विसर, तुमचं वाक्य आहे तुम्ही बोला. इतकं इतका नॅचरल परफॉर्मन्स होता तो, वंडरफुल, माइंड ब्लोईंग. प्रियदर्शनी कमाल. आनंद, तुझ्या रूपाने एक अत्यंत हलकट माणूस या मंचावरती आला आहे, त्याचं तितक्याच हलकटपणे आम्ही स्वागत करतो. मजा. मंडळी, राज्य कारभारातल्या अडचणींवर डोकं खाजवायला सुरका सावरत येतोय अकबर हल्या डुल्या पाटील, आणि तिथे त्याचं डोकं खायला ऑलरेडी हजर आहे त्याची सुनबाई अनारकली. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सल्तनत या कॉमेडीचे आलंपना प्रियदर्शन जाधव आणि बहुराणी नम्रता संभेराव. उन्हाने गर्मीने तापलेल्या रेती बंदरान उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे सल्तनत हिंदुस्तानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. बघ बघ, यो माझा सीस महल बघ कौरा हाय. अरे माझ्याकडे जवऱ्या जवऱ्या सोऱ्याच्या बाटल्या होत्या, त्या सगळ्या फोरून मी शीश महल तयार केलेला हाय. पण आज या महानात कुणीच कस काय नाही. कोण हाय रे इकर? कोणीच नाही इकर. कोण हाय रे तिकर? तिकर पण कोणीच नाही आहे. असलं मग मी काही एकटाच प्रभाकर मोरे सारखा काय तोंडाला येईल ते बरोबरच राहू एकटा स्टेजवर. अरे कुणीतरी यार, कोण हाय रे तिकर? मोहतरमा, तुम्ही तुम्हीच मोहतरमा? मिनी मोहतरमा? मोहतरमा आज मज्जा. आज हा दर्जा आहे विनोदाचा. असलं माली इकडे बसले, मग जालीच्या माग कोण आहे टावका? ते जरा बाजूला कर, ते तुझा थोबरा बघू दे. जामदेव बाबाचा आयटम. अनारखळी अनारखळी. अरे घरान राहायच्या ऐवजी इकडे दरबारान कनाला आलीस अनारखळी. चिल्ले गोलाई. जिल्ले गोलाई. मागच्या वेळेला आलीस तेव्हा जिल्हे शिलाई कारलीस, ह्या वेळेला तब्येत बरी झाली तर माझ्या जिल्ह्यांची गोलाई दिसली तुला. तुला गोलाई बोलायला काही लाज वाटत नाही? नीट बोल, नाही तर भिंतीन गरी. नाही दादूस, जिल्हे सुभ्यानी. सुभ्यानी नाही घेते, सुभानी. जिल्हे सुभानी हसत ते. जिल्हे सुभानी म्हण, तुमच्याशी थोडस खास गीत बोलायचं. खास गीत नवीन आहे इर्शाद. गीत म्हणजे गीत नाही मग दादूस, म्हण तुमच्याशी सुमरेत बोलायचं. अच्छा, म्हणजे असं बोलायचं की कळलं नाही पाहिजे. आता कसं, तुम्हाला कळलं पाहिजे, मना कळलं पाहिजे, पण तुम्हाला मला जे कळलं पाहिजे ते आजूबाजूच्यांना कळलं नाही पाहिजे. कळलं का पाहिजे? असलं मला कळलं आहेत, पण काय पाहिजे ते नाही कळलं पाहिजे. मी सांगतो दादूस, दादूस अहो काय चाललं या जगात, तुम्ही जगणार कसं? मना काय धार भरली आहे. जिल्हे आलंपना, या जगामध्ये काय चाललंय याची तुम्हाला काही कलंपना? आलंपना कलंपना काय, सगळं जग तर आहेच आहे, काय फरक पडलाय? अहो असं कसं, इथं खावाला दाना नाही, पिवाला पाणी नाही. माझ्याकडे माझी क्वार्टर आहे, माझ्याकडे पिवाला पाणी आणि पिवाला पण पाणी आहे. हा तुमचं तुम्ही बघा काय ते. नाही दादू, असं आमचं आम्ही नाही बघू शकत, त्या कोरोनानं तुमची पण. काय तुझी भाषा, हुयामून हनीमून. ते माझ्या बापाचं नाव काय? हुमायून. नाव आहेत आमच्या घराने गावरी. ग बाबा आप्पा अण्णा तात्या कसं सोपं वाटतं आपल्या. हनीमून कन्फ्युज. काय नाव म्हणाले? हुमायून. हुमायून बघतास
बघतस ना माझी सून मना कस बोलते बघतस. अरे हे ऐकण्याआधी मला वरडगान का नाही नेलस. दादूस काय बोलताय तुम्ही, मी नाही का बोलताय, तुम्ही काय बोलताय? अगं हा स्किट करण्यापासूनचा माझा प्रॉब्लेम आहे, तू काय बोलताय मी काय बोलताय. दादूस अहो या कोरोनाने तुमची मांजी सगळ्यांची वाट लावलेली आहे. आपले सगळे कामधंदे बसले, आपल्याकडे एक पण पैसा नाही राहिला. दादू कनाला टेन्शन घेतस, माझ्याकडे शाही खजाना आहे. असं शाही खजाना खजाना बोलून चार महिने असं खुजाना करत बसले ना, सगळी संपत्ती घालवून बसले. कौरे सलीमचे दोन सुरके राहिलेत खजान्यामध्ये. बस असले हो खजान्यान सुरक ठेवत, आम्ही तर सुरक्यान खजाना ठेवतो. माझ्याकडे पैसे आहेत असं म्हणजे सुरक्यान खजाना म्हणजे काय, 10 रुपयाची नोट आहे एवढ्या माझ्याकडे. दादूस काय चाललंय तुझं? दादूस आपल्याकडे पैसे, संपत्ता, आपला औषधी आराम, आपलं जायदाद सगळे सगळे गेलं दादूस. दादूस आपण फकल्लक झालो दादूस. अगं फकल्लक नाही गो, कफल्लक असा शब्द आहे तो, कफल्लक. आणि कफल्लक व्हायला झाले काय, माझ्याकडे माझी नवरत्न आहेत, ती सगळी कामधंदे करतील, आपल्याला खायला प्यायला घालतील. आपण कणाला टेन्शन घ्यायचं? आपल्याकडे पैसे कमी पडलं तानशेनला रस्त्यावर पाठवायचं, म्हणायचं का मेघ मल्हार, तो सकाळी मेघ मल्हार, संध्याकाळी मी पेघ मल्हार. दादू तानशेन झाला, त्याला सांगत होतो आवऱ्या वरच्या पट्टीन गाऊ नको, कधीतरी वरच्या पट्टीत गात गात जाशील तो जाशीलच. आणि गेलाच नाही आवऱ्या वरच्या पट्टीत गाताना वरच्यावर. अहो दादूस वर गेला म्हणजे तसा झाला नाही मग. तानसेन ते सिंगिंग स्टार मध्ये झाला बोल न, तिथं त्याला मेंटर म्हणून घेतलं. काय मेंटर? मेंटर न, तिथं त्याला लिमलेट पण केला. कोणी चेपवलं त्याला? अहो त्याला काढून टाकलं. अरे एलिमिनेट म्हणतात त्याला. असली कोणची स्पर्धा आहे ज्याच्याच्या असलं मेंटरच एलिमिनेट होतो? तो त्याचं बघल, आधी आपण आपलं बघू. तुम्ही उगाच माझ्या प्रश्नांना बगल देऊ नका, नाही तर लोक कोरोना असून पण आपल्यावर थुंकतील. आवर कणाला टेन्शन घेतस, अरे गेला टेन्शन तर जाऊ दे. माझ्याकडे एक असा माणूस आहे, जेव्हा जेव्हा मी अर्चनात सापडलो तेव्हा तेव्हा एक माणूस माझ्या कामाला आला, माझा जिगरी दोस्त, माझा यार, माझा प्रश्न सोडवणारा, मला येऱ्यात करणारा बिबलर. बिलबर असलं काय नाव काय होतं? बिरबल. आमच्या घरानं सगळी असलीच नाव आहे, सगळी वेरी वगैरे. बिरबल आपल्याला सोडून जायला कुठं जाईल? कणाला जाईल, जा असेल तिकडे लायब्ररी मध्ये बसला असेल पुस्तक वाचित. तो लायब्ररी मध्ये नाही, तो केबीसी मध्ये जायला बोल. कुठं? केबीसी मध्ये. अमिताभ बच्चनी कर अमिताभ बच्चनच्या समोर बसला ना पहिल्याच प्रश्नाला तो हरला बोल. पण अवर उत्तर देणारा बिबलर हरला? हरला. काय विचारलं गुजरातच्या अँबॅसेडरने त्याला? त्यानं विचारलं हे काय आता तुम्ही सांगा, ये काय? तीन नाही, ये काय? मोर नाही, ये काय? एका कुत्र्याला एकच कान आहे, तो हालव दे. ही हास्य जत्रा आहे, सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार रोज रात्री 9 वाजता बघायची. हे त्याला आलंच नाही उत्तर बोल. तो जगल कसा हा मना प्रश्न आहे, माझा मित्र आहे तो. तो त्याचं बघल, आधी आपण आपलं बघू. दादूस तुम्ही कसं जगणार? म्हणजे तानशिन गेला, मानशिन गेला, राजपूत गेला, बिरबल गेला, सगळे गेले, मग एक आयटम आहे माझ्याकडे. कोण? जंग. जंग? जेव्हा जेव्हा माझ्या समोर प्रश्न उभा राहतो मी बाजूच्या देशावर जंग पुकारतो. हे जंग जाहीर आहे. एकदा का जंग पुकारली की लोक त्यात दंग होतात देशभक्तीत, आणि मग पेट्रोल वाढलं, बेरोजगारी वाढली, हे प्रश्न ते प्रश्न असं कोणी लक्षात ठेवत नाही. आता डायरेक्ट जंग. तुम्हाला जंग पुकारायची आहे? होय. आजपर्यंत किती आला जंग पुकारली? जंग पुकारण्याआधी तुमच्या तलवारीचा गंज कार्या दादूस. कौऱ्या लढाया केल्या एकदा, गेले लढाईला हत्ती वरून, तो हत्ती पण नवीन निघाला, हा भाला बघून हागला फदा फदा. यांची अकबर शेणा त्या शेणामध्ये पडून मेली. असं काय बी असं असल काय बी असेल, पण मी वर घिरट्या मारत होतो हेलिकॉप्टर मध्ये बसून. कुठं कुठं तुमचं हेलिकॉप्टर? काय हलू बोल, सगळं सांगते उगर पारत्यात सगळं. हेलिकॉप्टरचा वरचा पंखा आहे ना मालांमध्ये गरम होतं म्हणून लावून घातलाय तिकडं ना. मधलं भांड आहे ना त्याच्यामध्ये सुकी मासली सुकट ठेवली. कुठं तुमचं हेलिकॉप्टर ना जंग काढताना? जंग पण करायला मना चान्स नाही, मग करायचं काय अनारखळी? मी सांगतो ते करा, तुम्ही नाचायला शिका. हा ए काहीतरी नालायक, बेशरम, बेहया, बेमुरवतखोर दादूस, बेंडी.
मना नाचायला सांगतस मी सल्तनत हिंदुस्तानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील हाय, तू नाचणार नाही आहेस, तू कणीस आहेस. मी कधीच असून फायदा काय, एक पण दाना मिळणार नाही मी नाचलं तर. अहो पण आज राजा नाचला तर सगळे बोलतील बघा नाचणारा राजा कधी बघला, बघला कधी नाचणार. मी नाचणारा मोर बघितलाय पण राजा गणाला बघन मी. मीने सांगता तसं करा तुम्ही नाचा. मला येणार नाही, अनारकली नको असं करून मला नाचायला येणार नाही. सांगता हे असा नमस्कार करायचा, असा नमस्कार करायचा, असा नमस्कार करायचा, करा. मी असं खाली बसायचं असं. हा आम्ही नमस्कार करताना सगळा चमत्कार दिसला तर आमच्या अँगलनं कुठं पण नमस्कार केला की चमत्कार दिसतो. हे ह्याला लिमिटेशन आहे जाम, हे नको. दुसरा आयटम सांग. ठीक आहे मग मला तुम्ही सांगा की दिवसभरात राजा राजा मंगून तुम्ही काय काय करता, त्याच्यातनं मी तुमचा टॅलेंट शोधून काढता ते आपण करू. फाटे 12 वाजता उठतो, मग एक पेक घेतो, आदल्या दिवशी जी उतरायला पाहिजे ना उतारा म्हणून, मग भूक लागते, मग सापाटून रट्टावून जेवतो, मग झोप येते, फ्रेश वाटतं. मग मला आता नाही असं म्हणेपर्यंत वाटतं जरा एक पेक बारीक सा घ्यावा आपण. मग एक पेक घेतो, मग रट्टावून भूक लागती, मग जेवतो, मग असं वाटतं आता रात्रीच्या जेवणाच्या आधी जरा अजून एक पेक घ्यावा, मग एक पेक घेतो आणि मग झोपतो. असा माझा कडक दिनक्रम आहे. दादूस मग तुमच्याच्याने काय पण जमणार नाही, राजाची ही हालत तर प्रजाची काय हालत होईल दादूस. अहो ज्या माणसाला 15 मिनिटं देऊन एका मुद्द्याला त्याने हात घातला नाही तो माणूस देशाच्या मुद्द्याला काय हात घातला. सगळी तकली ब्रिलियंट परफॉर्मन्स. वा वा सई नमा, तू खूप सुंदर दिसतेस. दर्शन तू खूप इंटरेस्टिंग आणि फनी दिसतोयस. मला हा कॉस्ट्युम भयंकर आवडला, खूप छान लिहिलं होतंस. मला असं वाटतं की इंटेलिजंटली लिहिलेलं स्किट होतं, काही छान मुद्दे होते, काही शालजोडीतले पण होते, तेही मस्त पोचले, मजा आली, मस्त. थँक्यू. प्रसादा दर्शा हा तुझा हुकमी एक काय आणि तो तू दरवेळेला वाजवतोसच, तसाच तू आजही वाजवलास. आणि या कॅरेक्टरमधनं तुझ्या लेखणीचाही प्रभाव तितकाच दिसतो जितका तुझ्या परफॉर्मन्सचा दिसतो. नमा फार गोड दिसतेस तू आणि फार इंटरेस्टिंग परफॉर्म केलंस तू, गायलीस पण फार सुरेख आणि उत्तम होतं सगळंच, मजा आली. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आज आहे अनंत चतुर्दशी, आज बाप्पानी देखील आपला निरोप घेतला आहे. पण जाता जाता बाप्पाकडे एकच प्रार्थना करूया की 2020 मधलं संकटाचं हे जे सावट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये. आणि आपली भेट होणार आहे उद्याच रात्री 9 वाजता, तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.